500 पासून स्टार्टिंग आहे नॉर्मली. शकुंतला शकुंतला म्हणतात, म्हणजे यामध्ये चहा वगैरे युज करायची आहे. कमांडुल कमांडुल म्हणतात, म्हणजे ज्यामध्ये तूप वगैरे ठेवायचे. हे बघा आता यावरती बी तारीख आहे बघा, 1964 मधला हाय पितळेचा ज्वेलरी बॉक्स. त्यामध्ये आधी पान वगैरे खायचे, जसं घेतले डबे चहा आणि दूध साठी केटल पट्टी चहा. अच्छा, इराणी चहा. पानपुडा म्हणतो, पान डब्बा म्हणतो, पानदाणी. हे पान डबे 1000 रुपयापासून पेटल्या पण तुम्हाला भरपूर मिळतील यांच्याकडे वेगवेगळे. अच्छा, हे पितळी ग्लास आहे, पूर्ण पितळी ग्लास आहेत. खलबत्त्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत, घुंगर तसे घुंगर पण आहे. सरबतची सुरई, हे सुपारी कट करायला अडकित तंबाखूचे बॉक्स होते. हा हा हा, मुलं प्लास्टिकचे युज करतात, म्हणजे आधी हे ब्रासचे युज व्हायचे. हे शिवमुद्रा आहे. अशा गॅसच्या शेगड्या आहेत, अशा प्रकारच्या कोळशाच्या शेगड्या आहेत, बार्बिक्यू आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पाणे आहेत, बागकामासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत, हात प्रकारच्या बॅगचे वगैरे भरपूर दुकानं बघायला मिळतील या ठिकाणी. तर याचं पण इथं खूप मोठं मार्केट आहे. तर आता आपण पुण्यातल्या सगळ्यात जुन्या ऐतिहासिक जुन्या बाजारात आलो आहोत, जे की शनिवारवाड्यापासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे. या ठिकाणी तुम्ही शिवाजीनगरवरून येऊ शकता, पुणे स्टेशनवरून येऊ शकता, आणि शनिवारवाड्याजवळून तुम्ही चालत सुद्धा या मार्केटमध्ये येऊ शकता. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दुकानं पाहायला मिळतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी तांब्या पितळेच्या भांड्याचं दुकान बघणार आहोत, जे पुढे काय काय या वस्तू आपल्याला या मार्केटमध्ये मिळतात तांब्या पितळेच्या, ते इथले भैया दाखवणार आहेत आपल्याला. काय काय दाखवत आहे भैया? हे बघा, आपल्याकडे जुन्या ह्या आधीचे लोटे, म्हणजे ज्यामध्ये आधी पाणी वगैरे प्यायचे. अच्छा, आता म्हणजे एवढे हॅवी कोणी युज बी करू शकत नाही. हॅवी आणि मोठी जातात जी, या तांब्या म्हणे त्याला पाणी वगैरे प्यायचे. यामध्ये काय रेट जातात त्याचे? हे 600 पासून स्टार्टिंग असते मॅडम. 600 रुपये 500 पासून स्टार्टिंग आहे नॉर्मली. बरोबर, याची काय रेट आहे? हे 600 रुपयाला जे तुमच्या हातात, ते 600 पासून स्टार्ट होतात. बरोबर, हे लहान मोठे हे वाले 400 पासून स्टार्ट होतात. ओके, बाकी हे आधी मसाला डब्बे होते आधीचे, आता जे स्टीलचे आता युज होतात. आधी हे म्हणजे पूर्ण ब्रास मध्ये युज व्हायचे मसाले डब्बे. मसाले डब्बे साईज आहेत, हा त्यामध्ये साईज वेगवेगळे आहेत. अच्छा, परत हे चपाती बॉक्स झाले, हे तुम्ही बघू शकता. हे झाले चपाती बॉक्स वगैरे. नंतर हे शकुंतला बर्तन, म्हणजे जे चहा वगैरे युज करायचे ना आधी. अच्छा, हे शकुंतला बर्तन, याला शकुंतला म्हणतात, म्हणजे यामध्ये चहा वगैरे युज करायचे आधी. चहा बनवायचं, चहा वगैरे बनवायचं. हे झाले कमांडल, याला उघडा तुम्हाला दाखवतो, म्हणजे यामध्ये आधी गंगा जल वगैरे नाही का ठेवायचे, किंवा गावी प्रवासी लोटा, किंवा यामध्ये पाणी वगैरे ठेवायचे. कमांडुल कमांडुल म्हणतात त्याला. ओके, किंवा प्रवासामध्ये घेऊन जायचं यामध्ये, म्हणजे पाणी वगैरे लोकांना पिता येतं. पिता येते. ओके, ह्याच्या प्लास्टिकचा वापर होतो आधी, ह्या पिते वस्तू व्हायची. राईट, आणि ह्याच्यामध्ये पण साईज आहेत तुमच्या? हो, साईज वगैरे अवेलेबल यामध्ये. ओके, आणि इथं आल्याच्या नंतर मग फिक्स रेट असतात का कमी जास्त? निगोशिएबल आहे प्राइस, निगोशिएबल आहे प्राइस, निगोशिएबल आहे. तुमच्या चॅनलचे थ्रू आले की आपण अजून डिस्काउंट लावून देऊ. बर बर, वा छान. आता हे झाली, हे तूपचे भांडे दादीचे, म्हणजे ज्यामध्ये तूप वगैरे ठेवायचे. म्हणजे आता बघता येणार ना अशा वस्तू, आणि यावरती काही काही अशा वस्तू ज्यांवरती तारीख वगैरे सुद्धा लिहिली, जे आपण इरेस नाही करत. अच्छा, वाट्या पण आहेत, वाटे सुद्धा आहेत. हे बघा आता यावरती बी तारीख आहे बघा, 1964 मधला हाय. आपण तारीख वगैरे इरेस नाही करत, म्हणजे आपल्याला कळतं किती जुने आहेत. पातेले आहेत छोटे, तांबे आहेत. हे एक झालं, हे बी तूप साठी युज व्हायचं. हे एक झाला. अच्छा, हे थ्रेडिंग वाला आहे. स्टोर बॉक्स, स्टोर करायच्या बॉक्स मध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत या ठिकाणी. लोलचा वगैरे ठेवायचे, खराब वगैरे नाही होत, नाही होत, कारण त्याला कलई वगैरे असते. कलई वगैरे आहे, म्हणजे कलई वगैरे करून देतो आपण. बर बर, हे झाले आधीचे ज्वेलरी बॉक्स. अच्छा, पितळेचा ज्वेलरी बॉक्स, ज्यामध्ये ज्वेलरी वगैरे ठेवायचे. कडी कोंडी पण आहे, सगळं आहे, म्हणजे लॉक करू शकता तुम्ही. लॉक करू शकतो मस्त. याला इथे पण हँडल आहे, पूर्ण पॅक आहे, वजनदार आहे एकदम, हेवी आहे, मोठी जायचे. त्यानंतर हे सुद्धा तेल साठी युज व्हायचे. हा, केटली, केटली छान. हे प्याले असतात, प्याले, हा याला प्याले म्हणतात. अच्छा, फुलपात्र पण म्हणू शकतो. फुलपात्र, प्याले दोन्ही म्हणतात त्याला. फुलपात्र म्हणजे फुल हेवी, तसाला कलई वगैरे ओरिजिनल, वजनदार आहे. वजनदार छान, कलई वगैरे केलेली आहे. हे सगळं किचन आयटम झालं. हो, चहाचे किटले आहेत. अच्छा, आता एक प्राचीन वस्तू बघा, हे आधीचे पानचे बॉक्स, म्हणजे त्यामध्ये आधी पान वगैरे खायचे, जसं घेतले डबे. अच्छा, पितळेचाच आहे का? पूर्ण पिते, याला क्रोम प्लेटिंग असते. अच्छा, पितळेचा आहे पूर्ण, पितळेचा आहे. आणि याला असं क्लीन केल्या करू शकता तुम्ही, बफिंग मारून घेऊ शकता. अच्छा, यामध्ये आतमध्ये पान वगैरे ठेवायचे. घर सजवण्यासाठी पण वापरू शकतो आपण. हा, कढाई भातात पातीले वगैरे नॉर्मल आहे. हे बघा, आता हे केटल बघा,
चहा आणि दूध साठी केटल. अच्छा वाव मस्त सुंदर म्हणजे पूर्ण त्याला स्टीम वगैरे निघतंय. अच्छा प्लस त्याला डिझाईन बी खूप चांगली आहे. स्टँड पण आहे त्याला. स्टँड बी आहे त्याला म्हणजे हालत नाही तिथं. बस चहाची कप सुद्धा आहेत आपल्याकडे. हे त्यासोबत कप. अच्छा पितळेचे आहेत. पूर्ण पितळी. त्याच्यावर काय पॉलिश आहे का? पॉलिश आहे त्याला. म्हणजे घासण्याची आवश्यकता नाही पडत त्याला. युनिक आहे छान. प्लस त्यामध्ये मिल्क ऍड करत नाही. अच्छा एकदम अँटिक पीस आहे म्हणजे एकदम ओल्ड. याला तुम्ही इराणी चहा ऐकली असेल म्हणजे डायरेक्ट चहा गरम करून पट्टी चहा. अच्छा इराणी चहा वाळू वरती जे चहा बनतो ना त्यासाठी. म्हणजे जगभरातल्या सगळ्या वस्तू मिळतात आपल्याकडे. हा एक पान डब्बा आहे. युनिक शेप आहे. पानपुडा म्हणतो पान डब्बा म्हणतो पानदाणी. वा मस्त छान. शेप पण युनिक आहे. शेप पण युनिक आहे छान. आणि याच्यामध्ये हे सगळे कॉमन आहे. कॉमन आहेत. आता हे डबे सुद्धा घेतले तुम्ही तर हजार पासून स्टार्ट होतो. कुठले पान डबे? हे पान डबे हजार रुपये हजार पासून स्टार्ट होतो. ओके. त्यामध्ये सगळे वेगवेगळे चाळण्या आहेत. या ठिकाणी कॅटली आहेत. ह्या कॅटल्या पण तुम्हाला भरपूर मिळतील यांच्याकडे वेगवेगळे. प्लस हे आलं. अच्छा हे पितळी ग्लास आहे. पूर्ण पितळी ग्लास आहेत. ओके. पाणी पिण्यासाठी सरबत पिण्यासाठी जुन्या सगळ्या वस्तू आहेत. हे वगराळे वगैरे बघू शकताय. पळ्या आहेत. उलतणे आहेत. झारी आहेत. सगळ्या जुन्या एकदम जड वस्तू आहेत. हेवी वस्तू आहेत. लांबण दिवे झाले. लांबण दिवे. अच्छा ह्याच्यात पण साईज आहेत. हे काय तांब्याचे आहे का? हे तांब्याचे. अच्छा झाकणवाले येतात. याच्यामध्ये तेल टाकायचं ना. ऍज पर तुम्ही त्याचा वेट बघू शकता. हो खूप हेवी आहे. हेवी आहे एकदम. खलबत्त्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत. तुम्ही इथे बघू शकता डिझाईन वगैरे. लहान मोठ्या साईज आहेत. घुंगरू आहेत. हे पण जुन्या काळातले आपलं गावाकडे बैलांना वगैरे असतात घुंगरू. तसे घुंगरू पण आहेत. अच्छा हे पण साखळी बैलासाठीच वापरतात. मस्त छान. आधी मेजरमेंट असायचे ना. हा हा हा. हे कितीचं आहे? हे सगळे माप आहेत का? सगळे माप आहेत. पूर्ण माप. अच्छा कितीचा आहे सेट तो पूर्ण? कुठला? हा 8000 पर्यंत सेट बसतो. 8000 म्हणजे रेअर आहे. प्युअर तांबर. हा आता मिळत पण नाही. आता जे जुने दुकान आहेत ना कॉपर हे दोन व्हरायटी मध्ये येतो. बर जुने दुकान जे आहेत ना फक्त ते यूज करत आहे आतापर्यंत. हे सगळे चमचे झाले. उलटणी झाली. आता तुम्ही एवढी वेट बघू शकता. आता स्टील मध्ये होतं हे. आता पितळीचे हे हे पहिलं सासूबाईकडे माझ्या आईकडे होतं. पण आता आम्हाला बघायला पण मिळत नाही आजकालच्या पिढ्यांना. या उलटण्या झाले आधीचे. हो हे उलटणं बघा कसलं भारी एकदम जड हेवी आहे. स्पून झाले. बटर लावण्यासाठी यूज होतो ना. याला पूर्ण सिल्वर कोटिंग असते. अच्छा हे पण आहे यांच्याकडे. ग्लासामध्ये पण खूप सारी व्हरायटी आहे. ग्लासमध्ये बी खूप व्हरायटी आपल्याकडे. हे सगळं किचन आयटम म्हणजे शोप वगैरे साठी. बडी शोप वगैरे ठेवू शकता तुम्ही त्यामध्ये. काय हे? शोपीस आयटम. शोपीस आयटम मस्त आहे. सुरई म्हणतात. सुरई सरबतची सुरई. त्यामध्ये मोठी बी येतात ज्यूस साठी. हे फक्त शोपीस साठी. शोपीस मोठे म्हणजे वापरण्यासारखे पण येतात. बर हे सगळं झालं किचन आयटम. आता हे सगळं रेअर आयटम म्हणजे हे सगळं कलेक्शन आयटम. अच्छा इतनी वगैरे. आधीचे जे दिवे होते कापूर दिवे वगैरे. हे इम्पोर्ट झाले आधीचे. अच्छा हे सुरमेदान आले. हे सगळे सुरमेदान. हे हळदी कुंकू साठी. हळदी कुंकूचं बघू शकताय. मस्त आहे. करंडा. हे सगळ्या पितळेच्या वस्तू. सगळ्या पितळे. हे सगळ्या पितळेच्या वस्तू आहेत. हे असं पंचारती आहे. खूप साऱ्या वस्तू आहेत. एकापेक्षा एक सुंदर तुम्ही जर बघितलात तर हे कलेक्शनच्या वस्तू आहेत. ह्या सगळ्या. हा बॉक्स बघा. याला बिजरी काम म्हणतात. म्हणजे यावरती चांदीचं काम असतं. अच्छा त्यामध्ये आधी ज्वेलरी ठेवायचे. ज्वेलरी बॉक्स. हे हे काय अडकित? हे बघा. हा ते अडकित आहे सगळे. हे सगळे युनिक आहेत. हे सुपारी कट करायला अडकित्ता वगैरे. ह्या सगळ्या जुन्या वस्तू. सगळ्या जुन्या म्हणजे सगळ्या पेशवाईकालीन आहेत. हे सगळ्या पेशवेकालीन. वा आता हा बॉक्स बघू शकता तुम्ही. हे तंबाखू चुनाजी खायचे ना आधी. अरे वा आधी तंबाखूचे बॉक्स होते. हा हा हा. बर सगळे जुन्या म्हणजे. तर लहान मुलांचे खेळणे सुद्धा होते आपल्याकडे. आधी जे आता मुलं प्लास्टिकचे युज करतात म्हणजे आधी हे ब्रासचे युज व्हायचे. बरोबर. हे एवढे आधी. छान
हे काय नाणी आहे? हो सगळे नाणी आपल्याकडे. यामध्ये शिवकालीन पाणी सुद्धा आहेत. अच्छा, शिवकालीन कोणते आहेत? शिवमुद्रा ज्याला म्हणतात. हे हौशी लोक घेतात ना, ज्यांना कलेक्शन करायची आवड आहे ते लोक घेतात. हे शिवकालीन शिवमुद्रा आहेत ह्या. आता इथं खेळके म्युझियम सुद्धा आहे, तिथे सुद्धा हाच मान लागतो. बर बर. हे वजन आधीचे माप. आणि हे काय? हे आधी जे सोनार लोक युज करायचे ना डिझाईन साठी, यामध्ये डिझाईन व्हायचे आधी सगळे. आता तर मशीन आले आधी, यावरती डिझाईन करायचे. म्हणजे ह्याचं कलेक्शन पण बघू शकताय तुम्ही. कॉईनचं खूप जुनं कलेक्शन आहे, पेशवेकालीन आहे, शिवकालीन आहे, आणि अशा अँटिक वस्तू आहेत ज्या कलेक्शनमध्ये आपण आपल्या ठेवू शकतो. खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत ज्या तुम्हाला रेअर आहेत, फक्त आणि फक्त तुम्हाला पुण्यातल्या जुना बाजारमध्येच बघायला मिळतील. पेशवेकालीन शिवकालीन हा बाजार आहे. आता आम्ही स्वतः हे व्यवसाय तीन, म्हणजे आमची थर्ड जनरेशन आहे. थर्ड जनरेशन आहे, तिसरी पिढीपासून आम्ही व्यवसाय. ओके, पिढ्यांपिढ्यांचा व्यवसाय आहे तुमचा. मग तुम्ही एनी टाइम अवेलेबल असता इथे? डेली आपण अवेलेबल असतो. ओके, तुमचा नंबर वगैरे आम्ही प्रोव्हाइड करू व्हिडिओ. आम्ही दुसरं बिझनेस चॉईस करता हाच बिझनेस चॉईस केला, म्हणजे फॅमिली बिझनेस. फॅमिली बिझनेसला प्रमोट करताय तुम्ही. आणि फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय लोखंडाच्या घरगुती वापराच्या वस्तू सुद्धा या ठिकाणी खूप साऱ्या मिळतात या मार्केटमध्ये. इथे बघू शकताय प्रोफेशनल अशा गॅसच्या शेगड्या आहेत, अशा प्रकारच्या कोळशाच्या शेगड्या आहेत, बार्बिक्यू आहे, अशा प्रकारच्या कढया आहेत, ह्या सगळ्या प्रोफेशनल आहेत. तवे बघू शकताय, तव्यामध्ये तुम्ही इथे पावभाजीचा तवा आहे. कढया जर बघितला तर कढयामध्ये तुम्हाला प्रत्येक साईज मिळेल. घरगुती वापरायची किंवा मग असे प्रोफेशनल यूजसाठी तुम्हाला कढया पाहिजे तर कढया आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पाणी आहेत. नंतर शेतकऱ्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत, कुदळ आहे, खोरे आहे, बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत, बागकामासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत, हातोडी आहेत. खूप म्हणजे तुम्हाला इथे आलात तर सगळ्या सगळ्या वस्तू तुम्हाला या मार्केटमध्ये खरेदी करता येतात. आणि इथे बघितलात समोर एकदम रोडलाच ताडपत्रीचं, चवाळ्याचं नेट आहे, त्याचं पण दुकान आहे. असे भरपूर दुकानं तुम्हाला वेगवेगळे गृहोपयोगी वस्तूंचे या मार्केटमध्ये पाहायला मिळतील. तर या मार्केटला नक्की व्हिजिट करा. खूप मोठं जुनं मार्केट आहे हे पुण्यातलं. आणि फ्रेंड्स, पुण्यातल्या जुन्या बाजारामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या बॅगचे वगैरे भरपूर दुकानं बघायला मिळतील. या ठिकाणी तुम्हाला ट्रॅव्हलिंग बॅग, सॅक्स, लॅपटॉप बॅग वगैरे खूप साऱ्या मिळतील. अशा प्रकारचे सुटकेस देखील आहेत. तुम्हाला या मार्केटमध्ये आलात तर तुम्हाला एकदम रिझनेबल रेटमध्ये या ठिकाणी खरेदी करता येतील. मेन्सचे तुम्ही इथं बघू शकताय. क्लोथिंग आहे, क्लोथिंगमध्ये खूप मोठं मार्केट आहे क्लोथिंगचं. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचे जीन्स, शर्ट्स वगैरे या ठिकाणी पाहायला मिळतील, ट्राउझर असतील. तर याचं पण इथं खूप मोठं मार्केट आहे.